ਕ੍ਰੋਸ ਹੋ ਰਿਹਾ ਬਸਲਾ ਮੈਨੂੰ ਤੁਹਾਡਾ ਫੇਸ ਨਾ ਦਿਸਣਾ ਅਸਹੀ ਹੁਣ ਚਿਹਰਾ ਹੋ ਰਿਹਾ ਅੱਛਾ ਫਿਰ ਅਜੂਨ ਰਾਊਂਡ ਹਾਂ ਪਰਫੈਕਟ ਥੋੜ੍ਹਾ ਅਜੂਨ ਕ੍ਰੋਸ ਵਾ ਹਾਂ ਪਰਫੈਕਟ ਫੋਨ ਚ ਵੇੜੀ ਕਾਏ ਜਟਕੁਨ ਮਾਗੇ ਗਿਆ ਫੇਸ ਇਸ ਲਤਰੇ ਚਾਲ ਹਰਕਤ ਨਹੀਂ ਫੇਸ ਨਹੀਂ ਇਸ ਲਤਰੇ ਲਾਈਕਸ ਮੈਂ ਤੇ ਮਨੂ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਆਦਿ ਤੇ ਸਮਝ ਲੋਗੀ ਕਿ ਬੇਸਿਕਲੀ ਫੇਸ ਨਹੀਂ ਕਰਦੀ ਕਾਇ ਕੋਨੇ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਹੈ ਨਹੀਂ ਕਰਨ ਦੀ ਕਿ ਫੇਸ ਜਦ ਇਸ ਲਤਰੇ ਤੇ ਕੋਣਾ ਦੇਖੇ ਕਰਨਾ ਰਹਾ ਨਹੀਂ ਫੇਸ ਇਸ ਲਾਈਕ ਇਸ ਲਾਈਕ ਸਮਾਈਲ ਇਸ ਨਾ ਚਿਹਰਾ ਕਿ ਥੋੜਾ ਐਡ ਹੋ ਦਮ ਪਬਲਿਕ ਆਨ ਫਿਰ ਜਸਟ ਲਾਈਕ ਕਰਦੇ ਬੇਸਿਕਲੀ ਉਹ ਪੁੜੀ ਨੂੰ ਸਮਰ ਕੇ ਨੂੰ ਇਸ ਲਤਰੇ ਸਪਰੈਡ ਕਰਨ ਦਾ ਪਤਾ ਨਾ ਪੂਰ ਕਰਨ ਦਾ ਸੀ ਫਕਤ ਯਾ ਇੰਡਸਟਰੀਮਧ ਕਾਯ ਕਿ ਥੋਡ ਜਖੂਨ ਰਹਿ ਲਾਗਤਾ ਬਾਕੀ ਅਸ ਕਾਯ ਨਾ ਬਾਕੀ ਮੈਂ ਮਾਡਲ ਲਖੂਨ ਜਣ ਫੋਨ ਕਰੇ ਕਿ ਆਮੀ ਬਣਾ ਸਕ ਮੁੰਬਈ ਮਧ ਕਰਨਾ ਫਕਤ ਮੈਂ ਇਕਟਾ ਸੇ ਹੋ ਬਾਕੀ ਕੋਣਾ ਦੀ ਏਜੰਸੀ ਨਹੀਂ म्हणजे कोणाचं चॅनल वगैरे असं नाही तर खूप जण सांगायचे की मी विनयचा मित्र आहे तर मी माझ्यासाठी काम करावं का मी पण असं करतो तसं करतो तर बिचारी ती रेकीला होती इथे तर तिला खरं वाटलं तर तिला त्याने बोल सांगितलं की तू ठाण्याला हे करून आपण शूट करायचं आहे तर ती म्हणे ठीक आहे मी येते माझ्या आईला घेऊन म्हणजे आईला कशाला घेऊन द्यायला पाहिजे म्हणजे तुला शूटच करायचं ना मी आईला घेऊन द्यायचं तर कोणाला घेऊन येईल तुला करायचं नाही नाही आपा केल्या जसं नशीब नाही तिने मला फोन केला ना तिने मला फोन केला की भैया ऐसा हुआ है करके एक जन मेरे को मिला है करके तो वो मेरे को बोल रहे हैं मतलब ठीक है तेरे को अपॉर्चुनिटी मिला है लेकिन पहले देख ले चैनल नहीं बोला नहीं वो बोल रहे कि अकेला अगला फिर मत जा बिल्कुल शूट करना रहेगा तो कैसे क्या मम्मी रहेगी साथ में या तेरा भाई रहेगा साथ में उसको क्या तेरे को खाली बालों का तो शूट करना है ना तो उसको क्या फर्क पड़ने वाला वैसे भी तो नहीं मैंने उसको बोल दिया करके तो मैंने देख कोई कुछ भी बोले किसी की इसमें आना मत मैं इतना पैसा देता हूँ उतना पैसा देता हूँ क्योंकि मुंबई में खाली मैं ही करता हूँ सब बहुत सारे लोग हैं जो हेयर फेटिश है मतलब जो खाली ऐड डाल के रखते हैं क्विकर पे कि हमको लॉन्ग हेयर मॉडल चाहिए ऐसा वैसा हम लोग इतना पैसा देंगे घंटे का तो उसमें आना मत झांसे में भाई बोला और बोला तेरे को फोन करेगा तो मैं ही करेगा ऐसा मेरा कोई नाम लेगा तो जाना मत इधर मुझे तो हम जितने भीमनगर म्हणून है ना तो तिकडे खूप बाइक आहे चक्की जनचे लांब केस आहेत ते ह्या सगळ्या आखाडी कामगार वगैरे असतात ना त्यांचे खूप लांब लांब केस असतात त्यांचे बोहारीण वगैरे असतात ना तर तिथे मला कळलं की तिथे दोन माझ्या मॉडेल राहतात तर त्यांना कोणीतरी जाऊन सांगितलं की भाऊ त्या माझ्याकडे कामाला येतात तर त्याने सांगितलं की भाऊ तुमचं नाव घेऊन तिकडे दोघं तिघं जण फिरतात करून मी गेलो होतो पकडले सर घेऊन गेलो चौकीत म्हटलं म्हटलं साहेब माझ्या नावाने म्हटलं असं असं करतात म्हणे साहेब झडकलास झाली मी 8 वर्ष करतो त्यामुळे आपलं नाव चांगलं आहे आणि आपण तसं व्हिडिओ बनवत पण नाही बेसिकली काय करतो आपल्याला आणि मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही फॅमिली घेऊन या तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय करतोय काय नाही करतोय थोडं स्माइल करत कंटिन्यू सेम झटकून दुसऱ्या बाजूला घ्या आणि दुसऱ्या बाजूला स्प्रेंड करून दाखवा हो
व्यवस्थित असे दोन्ही हातांनी स्प्रेड करत आहे. आता तुम्ही मगाशी जसं आंबाडा घातलात ना, सेम तसा एक तुम्हाला घालायचं पण.